आता महत्त्वाची बातमी येते आहे उस्मानाबाद जिल्ह्यातून. उस्मानाबाद पोलिसांच्या दबंग कारवाई संदर्भात दुचाकी गाडी चोरणाऱ्यांना गजाआड केल्यानंतर आता जिल्ह्यातील उमरगा पोलीस उपविभागीय अधिकारी अनुराधा उद्मले आणि पोलीस निरीक्षक माधवराव गुंडिले यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी कार्यवाही करून तब्बल 17 लाखांपेक्षा अधिक किमतीचा गुटखा आणि 10 लाखांचं वाहन असे जप्त करण्यात यश आलंय. उस्मानाबाद अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 5 मार्च रोजी उमरगा पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील तमोडल या ठिकाणी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला होता. त्यात एक ऐशर गाडी ज्याचा नंबर TS12UC4826 हा हैदराबाद कडे जात होता. वाहन चालक आणि क्लीनर यांना विचारपूस केल्यास ते उडवाउडवीचे उत्तर देत होते. त्यावर वाहन चेक केल्यावर त्यात महाराष्ट्र शासन प्रतिबंधित सुगंधित सुपारी तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. यावरून वाहन चालक इस्माईल सय्यद आणि वाहन क्लीनर मोहम्मद ताज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात तब्बल 220 पोते सुगंधित तंबाखू ज्याची किंमत 17,60,000 आहे आणि एक ऐशर वाहन ज्याची किंमत 10 लाख असून हा मुद्देमाल उमरगा पोलिसांनी जप्त केलाय. तर पाहुयात उस्मानाबाद अन्न सुरक्षा अधिकारी पाटील आणि उमरगा पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे यांची या कारवाई बाबतची प्रतिक्रिया. सर, जे गुटख्यावर कारवाई करण्यात आलेली आहे त्याबद्दल काय सांगाल, काय माहिती काय? काल दिनांक 5/3/2020 रोजी पोलीस स्टेशन उमरगा हाती माहिती मिळाली की एक आयसर टेम्पो पाचशे क्रमांक TS12UC4826 असा असून सदर टेम्पोमध्ये अवैधरित्या गुटखा वाहतूक होत असून सदर टेम्पोमध्ये गुटखा आहे अशी माहिती मिळाल्यावर त्यावेळेस आम्ही सदरची माहिती वरिष्ठांना देऊन वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही सोबत साखळे पोना साखळे व वाहन गायकवाड असे सदर ठिकाणी तलमोड या भागात रवाना झालो. तेथे सापळा लावून सदर पासिंग क्रमांकाचे वाहन आल्यावर साईडला घेऊन सदर वाहन चालकास गाडीतील मालाबद्दल विचारपूस केली असता त्याने उडवडीचे उत्तर दिले. त्यावर आम्ही सदर वाहन चेक केले असता सदर वाहनात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला अन्न पदार्थ सुगंधित तंबाखू असलेला पदार्थ मिळून आलेले सदर माल व टेम्पो पोलीस स्टेशन उमरगा येथे आणून पुढील कारवाई करता अन्न औषध प्रशासन उस्मानाबाद यांच्या कार्यालयाशी संपर्क करून त्यांना कारवाई करण्याकरता पत्र देऊन ते आज रोजी पोस्टे उमरगा येथे येऊन त्यांनी सदर माल व टेम्पोची पाहणी करून सदर पदार्थ हा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू असल्याचे निष्पन्न झाल्यावर ते स्वतःहून फिर्याद होऊन गुन्हा दाखल केलेला आहे. सदर माल हा जवळजवळ 17,60,000 रुपये किमतीचा असून सदर माल जप्त करण्यात आलेला आहे व गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत. मॅडम, जी आज कारवाई करण्यात आलेली आहे त्या संदर्भात काय माहिती सांगाल? मी रेणुका पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी आहे अन्न औषध प्रशासन उस्मानाबाद येथे. आज उमरगा पोलिसांचं गुटख्याची म्हणजे प्रतिबंधित अन्न पदार्थ जे आहे सुगंधित तंबाखू त्याची गाडी पकडल्याचा फोन आला होता. त्यानुसार मी इथे आले, गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये 220 पोती सुगंधी तंबाखू जी महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित आहे म्हणजे ज्याच्यावर बंदी घातलेली आहे असा माल मिळून आला. त्या 220 पोत्यांची साधारण अंदाजे किंमत 17,60,000 रुपये झाली. त्या अनुषंगाने गाडीचे ड्रायव्हर आणि क्लीनर आणि सदर प्रतिबंधित अन्न पदार्थाचे मालक यांच्याविरुद्ध फिर्याद देण्यात आली आहे उमरगा पोलीस स्टेशनला. पुढील तपास पोलीस यांच्या सहकार्याने केला जाईल व त्यांच्यावर योग्य ती कारवाई घेतली जाईल. मॅडम, हे गुटखा बंदी जे सरकारनं निर्णय घेतलेला आहे त्याला अनुसरून आपल्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने कारवाई आपल्याकडून करण्यात येते? गुटखा बंदीच्या अनुषंगाने पोलिसांच्या मदतीने किंवा आम्ही स्वतःहून सुद्धा विविध ठिकाणी गुटख्यांच्या धाडी वगैरे टाकतो, त्यांच्यामध्ये फिर्याद देतो, पुढील तपास करून आरोपी विरुद्ध कोर्टात गुन्हा दाखल करण्यात येतो. आणि सध्या मुद्देमाल जो आहे तो प्रयोगशाळेच्या अहवालानंतर नष्ट करण्यात येतो. सामान्यतः शहरामध्ये असो किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये असो गुटखा विक्री होऊ नये या संदर्भात काय कारवाई करतो? हीच कारवाई आहे, गुटखा विक्री होऊ नये. पण सध्या आमच्या कार्यालयाकडे स्टाफची कमतरता असल्यामुळे आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करतोच. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV News मराठी, उमरगा उस्मानाबाद.